सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राकेश पाटील आणि समीर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल गणेश गणेश ज्याचा विचार जर केला तर चांगला चेंडू आता आलाय डॉट बॉल काय मग आईजीचे भाईजीची मजा सर जरा चिपकून बसले तर बरं होते हां कारण लोचा नको लपडत आलं त्याला पण लोचा नको गणेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं पहिला बॉल हाताळा डॉट बॉल स्ट्राइक समीर आहे बर्थडे बॉय हॅपी बर्थडे सगळ्याच्या आधी आयटम ना विश केला वाटायला खरी बात आहे काय गण्या बरोबर आहे का मॅच सगळ्याच आधी तुला आला वाय समीर गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती इथे बॉल हवे चेंडू हवे पाहावं लागेल आणि कुठल्याही प्रकारची चुकी नाही पहिला धक्का बसत असताना इथे फलंदाज होईल बाद सन्माननीय गणेशजी रसाळ यांचं देखील इथे शुभागमन होते त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने करेल सहर्ष आणि सहर्ष असं स्वागत नरेशजी मिनमिने त्याचप्रमाणे गणेशजी मोडक आणि हरिचंद्रजी जाधव या तीनही व्यक्तिमत्वांच्या माध्यमाने साकारलेले स्वप्न आज साक्षामध्ये उतरत असताना पाहायला मिळते पाहावं लागेल खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर एका साईडला टीम आपण पाहतोय ते म्हणजे टीम भूतिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम भडबल बी प्लस या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅचला खऱ्या अर्थाने झाली सुरुवात पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉल वरती विकेट त्यानंतर तिसरा बॉल आता गणेशच्या हातामध्ये कशा प्रकारे हाताळला जाईल ते देखील पाहावलं स्ट्राईक हँड ते रिकी आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक हँड होते राकेश पाटील गणेश पुन्हा एकदा तयार पहिले शिल्लक कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकीची वर गणेश कोंडे का मग काय सांगायचं गणेश कोंडे आला तर मग गणेश अंडे कोण येणार गणेश तयार गोलंदाजी ट्रॅक मध्ये रेकी स्ट्राईक ला तयार यस गंडिया बॉल गोंदिया बॉल डॉट बॉल मिर्झा चंडू शेंडे पडे बॉल काय काय सांगायचं वाकस चिंतामणी वाकस अजिंक्य राजेशजी बोल सर चव जाऊन चौथा उरल ना आता काय गुलाबजाम वाटी सुटला ओम भगने भगोदरे भाग सुहा झाला गेला कुत्र्याला घाला आणि गप चला हे बॅट्समॅन सकाळपासून बाद बाकर काय खाली का नाही का तो बॉलच काल उतरलाय काय बोलायचं आहे रिकी आता परत तीन बॉल तकड गिळून खाल्लं पण रन काय नीट आलं नाही रिकी माळी पुन्हा एकदा तयार चार बॉल बॉल लबराचा आत का हरिचंद्र दादा कुठं आत का बॉल नक्की लबराचा आणला काच आणला पाच बास यास डीके सर पाच नाही आमचे डोळ्यामुळे समोर सात बारा आला तेवढा तर आम्ही सांगू यास पाच बॉल खालं बाबा तकड गिळून खालं बॅटमन तुझा पोटू बराच मठाय मग पाच बॉल खाल म्हणजे काय कमाल आहे तुझी बाबा पाच बॉल डॉट यावेळी चांगला फटका बॉल हवे क्षेत्ररक्षण नाही आहे परंतु बॉल वरती आले तर चांगले क्षेत्ररक्षण एकदा वेगानं कम्प्लीट दोन धाबा इथे झाले कम्प्लीट आणि दोन धाबीच्या मध्ये षटक क्रमांक पहिले षटकात खेळ झाला इथे समाप्त आणि दोन धावा दाखल करते लॉस ऑफ वन विकेट डीजे ओम भगनी भागोदरे ठोका 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 आमच्या आकाश जी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय
यस रुचि मोरी सद्या दोन स्टेपना जोडीला घेऊन कॅमेरामनच्या भूमिकेत बड्डे असतील त्यात प्रणय फाळीच्या जोडीला स्टेपनी पण जात नाहीये तो अकेला खिलाड़ी अकेला काफी होता है लेकिन सन्माननीय पिंटाजी बोराडे यांचं देखील इथे शुभागमन झाले त्यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवा तुमचा आयोजकाच्या वतीने सहर्षाने सहर्ष स्वागत शंकर गोलंदाजी ट्रॅक वर थांबा काय सांगायचं यार संदीपजी गाय कवाड सांगलं म्हणजे काय बोलायचं साधा काम नाही चायनाचा माल परवडला पण संदीपजी गाय कवाड सर नाही परवडले यस नक्कीच तयार समीर सॉरी शंकर गोलंदाजी ट्रॅक होती राकेश पाटील तयार पहिला बॉल यस पहिला बॉल राकेश पाटील हरला आळणी आहे का खराटा आहे का पुचाट आहे काय कारण पहिला बॉल हलके हाताने हरला ना आळणी खराट पुचाट तुला कांची कांची चव लागते खराट पुचाट आळणी तो बघा रिप्ले मध्ये आमचे आकाश काय सांगायचे आकाश डायरेक्ट विचार नाही करायचा त्यांचा नाद खुला केटीसी लाईव्ह म्हटलं त्यांचा ऑपरेटर वन मॅन आर्मी यस यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न एकदा बेगन कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय धावाची संधी गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा आल्यात आणि मग सांगतो रेल्वेच्या इंजिन ना डबल इंजिन जोडून सुसाट दोन धावा धापल का भरती आणि दोन धावीच्या मध्ये ओम बघणे बघोदरी भागस स्वाहा चार धावा लॉस ऑफ वन विकेट शाखा प्रमुख जीते पिंट्या बोराडे सध्याच्या स्थितीला ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं सहर्ष आणि सहर्ष स्वागत पाच धावा धावपलकावरती एक गडी बाद झालाय खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना शंकर गोलंदाजी ट्रॅक मध्ये स्ट्राइक राकेश पाटील तयार फलंदाज चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न एकदा बिगन कंप्लीट त्याला माहित आहे शुभ मंगल सावधान बघा ह्यो कान मंत्र आमचं संदीपजी गायकवाड सर देतात त्यांना माहित आहे लय रात्री भरपूर त्यांचा डान्स झाला हळदीला पण आज काय हलत नाही बाबा पुन्हा एकदा कन्यादान करस्मह मम आत्मह पुरणत्म दळला पाणी लावा नसत मिरचा मसाला भरा काय बोलायचंय वाईट सात धावा चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव इथे झालाय कंप्लीट आणि एका धावीच्या मध्ये आता मात्र आठ धावा धावपळीकावरती आपण पाहतोय भडवळ बी प्लस या संघाची धावसंख्या आठ धावा धावपळीकावरती आपण पाहतोय शेवटचा चेंडू शेवटच्या बॉलवरती ते ठोकलाय बस ओहो लपडा काय माहिती का स्कोरर नीट असला तर कॉमेंटेटर नीट तुझ्याकडे बघून पण हे इकडे मला बोलायच्या आधी सांगताय शेवटच्या बॉल म्हणजे माझा सात बारा सपाट षटकार या सन्माननीय वासुदेवजी जोगले यांचं देखील इथे शुभागमन त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्ष स्वागत त्यांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थान पडवा त्याचप्रमाणे अंजबगावची संपूर्ण तरुण मंडळ त्याचप्रमाणे वरिष्ठ व्यक्ती महत्व त्याचप्रमाणे टीम सावळेगावची व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांना सर्वांना विनंती असला आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थान पडवा तुमचं आयोजकाच्या वतीनं केले जाते सहर्ष आणि सहर्ष स्वागत खरे अर्थाने जर पाहिलं तर प्रत्येकाचं नाव घेणं आमच्यापर्यंत शक्य नाही परंतु मी विनंती केली अंजबगावचे व्यक्तिमत्व आणि सावळेगावचे व्यक्तिमत्व अंतरगावचे व्यक्तिमत्व या सर्व जेवढं उपस्थित असेल सर्वांना विनंती असेल आपण या आणि त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व व्यक्तिमत्व
सर्वांना विनंती असले आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थान पणवा तुमचा आयोजकांच्या वतीने केले जाईल तुझे मान सन्मान कारण की प्रत्येकाला नाव घेणं आयोजकांना माहित असेल परंतु आम्हाला नाव घेणं थोडंसं कठीण आहे त्यामुळे नक्की सर्वांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थान पणवा जीएसटी सगळं सात बारा चालू काय सांगायचंय 18 दावा त्या सगळ्या सांगल्या अजून प्रेक्षकांची नाही तुमचीच मर्जी वही 100% मा सांगतो कारण मुंजा योगेश वाघ सांगला म्हणजे पाच तालुक्यातला मुंजा प्रेक्षक द्या सोडून पहिली मर्जी तुमची यस 18 धावा आहेत अपलकावरती एक विकेट गमावले प्रत्येक विकेट मागे मी प्रत्येक रन देखील मोजला जातोय फक्त तुम्ही आवाजाकडे लक्ष देत नाही त्यामुळे चुकी तुमची आहे माझी नाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक बॉल मागे तुमच्यापर्यंत धावा पोहोचवण्याचा प्रयत्न कर की मित्रांनो 6 चेंडू मागे 96 शब्द माझे निघले जातात तुम्ही मोजा किंवा नका मोजू परंतु मोजून बघा 96 निघतात की नाही ते मला सांगा एवढी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय 6 चेंडू मध्ये पण तर तुमचे कान नसतील तिथपर्यंत उपस्थित तर काय यस नरेश गोलंदाजी ट्रॅक वरती जा यार बॅटची काढा नाही ते शॉर्ट स्टार्ट मध्ये क्षेत्राचे फंबल यस देखताय जिलबीवर मांगताय भजिया हजार रुपया कैश प्राइज दिल जाए तुम्हें खरे अर्थ जर पाला तो डैंसिंग हम्पर तुम्हें भूमिका स्पष्ट करा केली तरच तुम्हाला ते 1000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल ही आमच्यापर्यंत आयोजकांच्या वतीने सूचना आली आहे ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यस देखताय जिलबीवर मांगताय भजिया मारायचा होता गल्लीला लागला दिलीला सुसाट डबल टॉप ना गाडी भरा ना आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थाने सूचना आली सत्यजी गायकवाड सर खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे जोपर्यंत ही स्पर्धा कंटिन्यू आजच्या रात्रीमध्ये राहील तोपर्यंत जरूर जेव्हा जेव्हा तुमचा टर्न येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला डॅन्सिंग हॅम्परची जी भूमिका स्पष्ट करायची आहे कारण की खऱ्या अर्थाने 1000 रुपये कॅश प्राइज म्हणजे तुमच्या पाकिट मधले नाही हो का पाकिटचे व्यतिरिक्त पाकिट वेगळं आणि हे वेगळं बॉल हवेत पहावं लागेल नाही यांना चॅटिंग कराय सांगा हे बरोबर करतील रायचे बाहेर आला नाही दोनले सांगा योग शब्द पण चुकीत ना काय बोलायचं आहे जला सर काय झाला डीके सर या सुट सुटीत कडी फलंदाज बाद आणि यावेळेस मात्र नक्की फलंदाज सध्याच्या स्थितीला ऋषी मोरे देखील सध्या पोडगावच्या रानाला आग लागलेली आहे ते विझवण्यासाठी उतरलेले आहेत काही शंका नाहीये आमचे बंटी आहेत तयार प्रणय पाळे ज्यांना म्हटलं तर त्यांना 8 दिवस जेवण दिलं नाही तर काही हरकत नाहीये ते कधी पण तथास्तू राहतात आणि त्यांची खासियत आहे ते उंटावानी 8 दिवस अगोदर जेवून घेतात गोलंदाज पुन्हा एकदा नरेश तयार स्ट्राइक करणे उमेश यस गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल मिरदाव चेंडू शेंडी फोडे बॉल मला वाटलं डीके सरांची लाईन मारायची सवय मोडली वही पण मोडली ती पण हळदी आले तर हळदी आले ना तिथून लाईन वाढली परत आता बरोबर लाईन बसायला लागली पिच ओ
नाही तर सांगाल तुम्ही हळदी बीळ दिलं चुकीचं काम आहे ते. यस निश्चित पंचांनी लाईन सांगितली की यावर डॉट बॉट मी सुमित कंस्ट्रक्शन समीर जी मिनमिनी यांना विनंती करतो आपण. सुमित जी मिनमिनी यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावर आपला आयोजकाच्या वतीनं केला जाईल येतोचित मान सन्मान. त्या मान सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीने येतोचित मान सन्मान केलं जाईल. स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि शांताबाई पकडणार बाबा काय बोलून तर दे माझं नक्की तुझा बोल का तिकडे बोल. आपण नक्कीच पंच सांगतील पाच धाबा पाच बॉल. यस 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 पाच बॉल पाच बॉल. कारण की काय माहित आहे का मला नाही मला पाहुणे सांभाळायचं आज सगळं हे बारावा खेळाडू हे कुशील बोट लायतो ते कुशील बोट लायतो. तीन गावाचं नाव घेतलं तुम्हाला ऐकायला आला अंजपचा घेतला अंतरडचा घेतला परत बॉलिंग बॅटिंग असं सांगा नाही तर मग तिन्ही गावाचं नाव घेतलंय. सियापडे चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय एकदा उघडण्याचा प्रयत्न आणि जे फलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नो हालिंग नो डुलिंग जागेत पंपम करीन फलंदाज झालाय बाद थँक्यू. पहिल्या बॉलापासून नाव नसेल घेतलं आजचा पेमेंट मी तसाच्या तसा फ्री मध्ये सोडी. कारण योगेश वाघ असा आहे पाच तालुक्यातला मुंजे आहे कधी असा नाहीये फक्त फक्त एक पावसाळ्यातला दोन महिने सोडून तो बाकीचा आहे ना दहा महिने कंटिन्यू माईक जातात नसेल सोडलं तर आजचा पेमेंट फ्री. हेच नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जर पाहिलं यावेळेस नक्कीच महत्वाच्या मोमेंटला एक महत्वाची विकेट घेतली जातीया. कारण की दोन षटकांचा खेळ समाप्त झाला 26 धावा धावफलका बरती दोन गडी गमावलेत आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय ते म्हणजे फलंदाज राकेश पाटील मात्र बाद झाला. परंतु नरेश ज्याने चांगली गोलंदाजी कारण की तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय 26 धावा आहे धावफलका बरती. यावेळेस आपण पाहतोय यस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भडवळ बी प्लस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाजी करताना उमेश स्ट्राईकला उमेश नाही ते फटका सजवलाय शत्रकचे काय परंतु बेकार बाबा बाबा बा घुमायला घुमायला तो बेकार षटकार. जर कंप्लीट झाली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. आणि संदीप जी काय कबाड सर आपल्याला विनंती आहे की आपण जर डांग डिंग डिंग डॉग म्हणजे ही भाषा तुम्हाला समजली असेल यस तुम्हाला 1000 रुपयांचा कॅश प्राइज एक्स्ट्रा राहील तुमचं पेमेंट सोडून. परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण आजच्या रात्रीच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला डान्सिंग अंपायरिंग करावी लागेल. या वेळेस सरळ बॅटना पटका सजवलाय क्षेत्रक्षक दूरवर आहे आणि ते क्षेत्रक्षण चांगलं राहिलं. सुपलाची पावर जराशी कमी आहे पण युरियाची मात्र जलद आहे हा का. दोन धाबा काय सांगत उम्याचे बेमताला रग लागले हे कोण आलं माहित आहे. उम्या तिकडे मरम मरम पळत होऊन काय सांगायचं इकडे मोकार आरखोट निश्चित आपण पाहतो उमेश आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आमिर गोलंदाजी ट्रॅक मध्ये 34 धावा धावपळ भडवळ बी प्लस टीमच्या खात्यामध्ये तीन विकेट गमावले अजून चार चेंडू शिल्लक. यावेळेस इथे पटका फसलाय आणि कुठल्याही प्रकारची चुकी नाही. प्रवीण पवार टिपलाय झेल अजून एक धक्का टीम भडवळ बी प्लस टीमला उमेश होईल बाद.
यस अजून तीन चेडू शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आत दाखल। प्रमोद साठी हा टाकलेला चेडू त्या डॉट बॉल ने जाऊ चेडू शिंदी फुडे बॉल गंडिया बॉल पण काय सांगायचं सुटसुटीत यस नो हालिंग नो डुलिंग बॅटमन मात्र जागीच पंप 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 करी फलंदाज बाद किडी मैदानाच्या आत मध्ये किडनी नंबर 2। आता किडी म्हणजे फुल फॉर्म सांगत नाही मग काय सांगणार किडनी नंबर 2 मैदानाच्या आत मध्ये दाखल। करण डुकरे अर्थात केडी मैदानाच्या आत मध्ये दाखल। शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत 34 जाबा अमीर गोलंदाजी ट्रैक वरती खऱ्या अर्थाने आपण बघतोय शेवटचे दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे। करण करण साठी टाकलेला हा बॉल इथे पाहावं लागेल आता यस पंचाचे बूट आकाशात फलंदाज मात्र झालाय बाद करण 0 वरती होते बाद। सागडी गमावले 35 धावा दापल करून शेवटचा बॉल शिल्लक आहे। गोलंदाज अमित तयार स्ट्राइकरवरती जयेश भोईर इथे पाप लागेल यस पंचाने सांगितलं की पहिला डाव इथे झालाय समाप्त। पहिल्या डावामध्ये दापलकावरती बनवले गेलेत ते म्हणजे टीम बडवळ बी प्लस क्रिकेट संघान दापलका वरती 35 धावा आणि बीजासाठी भूतिवली क्रिकेट संघाला म्हणायचं 24 बॉल 36 धावा। यस थँक यू सर। चालू असलेला सामना आपण पाहतोय महाविकास आघाडी चषक 2023 अंजबच्या या मैदानावरती या ठिकाणी संपन्न होतोय। भूतिवली विपक्ष भडवळ अशा प्रकारचा हा सामना या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी झाली भडवळ संघाची आणि त्यानंतर आता फलंदाजी असेल ती भूतिवली संघाची तर यानंतरचा सामना असेल या संपूर्ण स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमांकाचा सामना या लॉर्ड्स मधील असेल। नवजवान पाषाणे आणि त्यांच्या विपक्ष खेळेल तो मात्र दहिवली ओमकार। तर या दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे की त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचे। नवजवान पाषाणे संघाचे संघ कर्णधार अगदी त्याचप्रमाणे दहिवली ओमकार या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे।
आज आपण ज्या चषकाची चर्चा पाहतोय तीन पेपर मध्ये या चषकाची आम्ही जाहिरात पाहिली त्यामध्ये मात्र पंचांचं पॅनल जे अंपायर या स्पर्धेमध्ये आले डीके कडव सर संदीपजी गायकवाड आणि राजेशजी भोईर या तीन पंचांना महाविकास आघाडी चषकामध्ये घेऊन येणारं व्यक्तिमत्व मध्ये या तीनही पंचांचं पॅनल प्रमुख हेड ऑफ द अंपायर पॅनल बार्डेगावचे मिलिंद कोळंबे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मिलिंद कोळंबे यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. अंपायर पॅनल प्रमुख महाविकास आघाडी चषकाचे मिलिंद कोळंबे आणि त्यांच्या समवेत गणेगाव संघाचे चॅम्पियन कॅप्टन या मैदानावरती चार वर्ष टूर्नामेंट ज्या टीमने जिंकल्यात ते गणेगाव चिंचवली टीमचे चॅम्पियन कॅप्टन गुरु थोरवे आणि मिलिंद कोळंबे अंपायर राजेश भोईर महाविकास आघाडी चषकामध्ये आले पाहिजेत. हा मिलिंद कोळंबे यांचा अट्टहास होता आणि मिलिंद सर यांचं आणि गुरु सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू अजय सर. तर सामन्याला सुरुवात होते आणि आताच मात्र या ठिकाणी टॉस बॉक्स जॉईन झाला होता तो मात्र नवजीवन पाषाणे आणि दहिवडी या दोन संघादरम्यान जे नाणेफेक झालं या नाणेफेकी दरम्यान पाषाणे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तर शाखा प्रमुख पिंट्या बोराडे याच करून षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज टीमसाठी. फटका बाउंड्री लाईनच्या पार अथर्व श्रवण इलेवन भुतिवली टीमचा हा पहिला चौकार नरेश बोराडे शाखा प्रमुख यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त मॅच आजच्या फ्रेश लॉट्स मधील पहिला सामना आणि टार्गेट इथे सेट केलं 36 धावांचं ते मात्र बॅटिंग करणार अथर्व श्रवण इलेवन भुतिवली टीमला. ध्रुवी एंटरप्राइजेस पुरस्कृत भडवल बी संघ जो मैदानावरती 36 धावा वाचवण्यासाठी लढतो आणि मंचावरती आगमन झालं एक दमदार एंट्री आपण पाहिली. अंपायर पॅनलचे प्रमुख महाविकास आघाडी चषकाचे मिलिंदजी कोळंबे आणि चॅम्पियन कॅप्टन गुरु थोरवे यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार यावेळी फटका शतकक्षक आहे धावेचा कॉल आहे वेगाने धावलेत धाव कंप्लीट. जबरदस्त मॅच होईल 36 धावा या मैदानावरती तोडीस तोड उत्तर देणाऱ्या धावा आहेत. नरेशजी मिनमिने पात्रज पंचायत समिती युवा सेना विभाग प्रमुख आणि युवा सेनेचं मोठं पद सांभाळत असताना नरेश दादा मिनमिने स्वर्गीय भास्कर इलेवन अंजब संघाचे ते जुने कॅप्टन देखील राहिले आता नवीन पिढी अंजबकरांची टीम मध्ये आले. त्यामुळे नरेश दादा ज्यावेळी महेंद्र सिंग धोनी रिटायर होईल ना त्यावेळी नरेश दादा क्रिकेट मधून रिटायर होतील तोपर्यंत ते अंजब संघासाठी खेळत राहतील. गणेश मोडक दादा दादांनी 7 ते 8 वर्ष मी पाहतोय आपल्या टीम साठी त्यांची जी धडपड आणि अखेरकार अंजब नगरीमध्ये 2 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड गणेश मोडक यांच्या सावळे संघाने केलाय त्यामुळे गणेश दादांचं अभिनंदन. पाषाणे टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. नवजवान पाषाणे टीमचे कॅप्टन ऋतिक आपण आयोजकांशी संपर्क साधावा. गोलंदाज सय्यार जबरदस्त मॅच 36 धावांची गरज आहे. यावेळी अपील मैदानाच्या आत जोरदार अपील दाव इथे कंप्लीट होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का एफर्ट लावत होतो एकच धाव. 3 चेंडू व धावा फलकावरती धाव आहे 6 इथून 21 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 30 धावा संख्येची. अथर्व श्रवण इलेवन भुतिवली संघ कर्जत तालुक्यातल्या ज्या 13 नाईट टुर्नामेंटची आपण चर्चा करतोय सुरुवातीच्या 5 नाईट टुर्नामेंट तुम्ही पाहिल्या ना 5 नाईट टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय मॅच पर्यंत म्हणजे तिसऱ्या राऊंड पर्यंत लगातार पोहोचणारा कर्जत तालुक्यातील एकमेव संघ होता तो म्हणजे भुतिवली हा संघ आणि तोच संघ सध्या भडवल बी टीमच्या अगेन्स्ट फाईट करतोय. दमदार खेळ या वर्षीच्या हंगामात भुतिवली टीमचा राहिला. बॅटची कडा पॉईंटचा क्षेत्ररक्षक इथे फ्लाइंग स्लिप पर्यंत बॉल त्याने कव्हर केला रन मिळाली 1 धावा आल्या 5 चेंडू मध्ये 4 बॉल मध्ये 7 माफी असावी 4 बॉल 7 धावा. अथर्व श्रवण इलेवन भुतिवली टीमच्या नरेश आणि लहूला इथून ज्या पद्धतीने
मॅच खेळायचे त्यांना माहिती की भडवल बी संघ राकेश पाटील आणि त्यांच्या सर्व राकेश पाटील पंकज मस्कर यांनी नव्याने उभारलेला हा संघ आहे. नवीन खेळाडूंना घेऊन त्यांनी भडवल बी संघाची निर्मिती केली आणि न्यू क्रिएशन भडवल बी संघ सध्या गोलंदाजी करतोय. फटका या वेळेस अगदी समोर आहे. शतक्षक धावतोय, दोन दोन शतक्षक धावतात, एक धाव कम्प्लीट. दुसरी साठी फलंदाज धावला अति घाई संकटात खेळाडू मात्र पवेलियनच्या दिशेने येईल. फलंदाज बाद बुतिवली टीमचा डीजे. थँक्यू डीजे. पाचवा चेंडू विकेट घेऊन आला तो बुतिवली टीमची. धावा फलकावरती धावा आल्यात, आठ बॉल संपलेत, पाच मॅच बनती आहे. 28 धावा करायच्या देणाऱ्या जवळपास 19 चेंडू मध्ये. इथून एखादा फटका ओव्हर मध्ये जरी राखला ना बुतिवली टीमने तरी लक्ष त्यांना सहज पार करता येईल. आपले अथर्व श्रवण इलेव्हन बॅटर आउट झाला. नरेश लहू आणि गणेश कोंडे खेळपट्टीवरती उतरतोय आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या अंपायर पॅनल चे जे अध्यक्ष आहेत ते मिलिंदजी कोळंबे सर व्यासपीठावरती आहेत आणि गणेगाव चिंचवली टीमचे चॅम्पियन कॅप्टन ज्यांनी 4 लगातार वर्ष ट्रॉफी जिंकली आहे अंजबच्या मैदानावर, तर गुरु थोरवे यांचा सन्मान एका चेंडू नंतर आम्ही करणार आहोत. अंतिम चेंडूच्या फिकीसाठी गोलंदाज रिकी लास्ट बॉल साठी मार्गस्थ होईल. 8 धावा धाव फलकावरती आहेत. महाविकास आघाडी चषकाची ही पहिली रात्र पहिली रजनी. गणेश मोडक, नरेश मिनमिन, हरिश्चंद्र जाधव साहेबांनी उभारलेली ही स्पर्धा आणि दमदार खेल मात्र भडवल आणि बुतिवली टीमचा पहिल्याच मॅच मध्ये फ्रेश स्लॉट्स मधला. या बल्ले बाटची कडा, शतरक्षक आहे फर्स्ट स्लिपचा शतरक्षक. बॉल अडवला, ओव्हर इथून कम्प्लीट. धावा आल्यात 8-18 बॉल विजयासाठी गरज, 28 धावांची. आणि जास्त वेळ घेऊ नका भडवल बी संघ. नो टीम मीटिंग, बॅक टू द फिल्डिंग पोझिशन. आणि आता सन्मान आम्ही करतोय नरेश मिनमिने, गणेश मोडक दादा आणि हरिश्चंद्र जाधव साहेबांचे परम मित्र, खासम खास दोस्ती यारीतील जिगरबाज आमचा मित्र मिलिंद कोळंबे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी युवा कार्यकर्ते मंगेश दादा कर्डे यांना विनंती करेल की आपल्या शुभास मिलिंद कोळंबे दादा ज्यांचं नेहमीच आपल्यावरती प्रेम राहिलंय त्यांचा सन्मान मंगेश कर्डे दादा यांच्या शुभास केला जाईल. आपल्या खासम खास मित्राला दिल दोस्ती दुनियादारी. जसं तुम्ही हेराफेरी पाहिली असेल ना अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, तसे हे 3 3-स्टार आयोजक आणि त्यांचा खासम खास मित्र मिलिंद कोळंबे याचा सन्मान आम्ही करतो. मंगेश कर्डे दादा, मंगेश कर्डे दादांचा देखील खास मित्र मिलिंद आणि या विभागातला अंपायर पॅनल जर तुम्हाला ऑर्गनाइज करायचं असेल तर मिलिंद कोळंबे यांच्याशी संपर्क साधा. 3-3 न्यूज पेपर मध्ये आम्ही न्यूज पाहिली होती आणि तिथे अंपायर पॅनल हेड ऑफ द अंपायर पॅनल मिलिंद कोळंबे सर यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. मनपूर्वक स्वागत मिलिंदजी कोळंबे सरांचा मंगेश कर्डे दादा. राजेश भोईर सरांना विनंती करेल की आपल्याला इथे आणण्यासाठी ज्यांचा अट्टहास होता त्या आपल्या खासम खास मित्राचा मिलिंद कोळंबे यांचा सन्मान आपण करावा. थँक्यू मिलिंद कोळंबे सर, थँक्यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट अँड ऑर्गनायझर हार्ट मिलिंदजी कोळंबे. तर नवजवान पाषाणे संघ आपण कृपया आयोजकांशी संपर्क साधायचे. फटका चांगला आहे, ऑन साइड ला पकडले कॅच. लहू या ठिकाणी बाद भडबड टीमचा दरारा मैदानाचा. विकेट बॅक टू द डगआउट डीजे. ज्या संघाने या अंजबच्या मैदानावरती 4 वर्ष लगातार टुर्नामेंट जिंकल्या होत्या त्या चॅम्पियन टीमचे कॅप्टन गुरु थोरवे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी गुरु थोरवे यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावा आणि मी स्पर्धेचे आयोजक नरेश दादा मिनमिन यांना विनंती करतो की गुरु थोरवे यांचा सन्मान आपण करावा.
स्क्रीन वरती बघू शकाल गणेगाव चिंचवळी संघाचे कॅप्टन यशस्वी कॅप्टन चार वर्ष या मैदानावरती जसं आपण म्हणतो ना की गड जिंकतोय तो चॅम्पियन कॅप्टन गणेगाव चिंचवळीचे गुरु थोरवे सर यांचा सन्मान आपण करतो. या वेळेस हा चेंडू आपण पाहतो गोलंदाज पंकज मस्कर इथे मात्र जबरदस्त बॉलिंग आदळतो. दोन डॉट बॉल आलेत राकेश पाटील एस्टनच्या मागे चांगलं कॉम्बिनेशन पंकज मस्कर आणि राकेश पाटीलचं अथर्व शवन इलेवन भुतिवली टीम. आता गणेश आणि आमिरला या दबावामधून बाहेर काढायचंय भुतिवली टीमला. सोळा चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. फक्त 12 धावांचं अंतर चेंडू पेक्षा. यावेळे अतिरिक्त बाउन्स होता आपण पाहिलं त्या पद्धतीने चेंडू आतलाय आणि अंपायर संपायच्या ठिकाणी सांगतायत वॉर्निंग वन बाउंस वॉर्निंग. नवजवान पाषाण आणि दैवळी संघ आपण पुढील सामन्यासाठी तयार आहात आणि त्यानंतर मात्र धोत्रे विपक्ष खाड्याचा पाडा ही बिग फाईट मॅच गणेश रसाळ सर इन ऍक्शन यानंतरच्या मॅच मध्ये. पंकज मस्कर तीन बॉल आलेत. डॉट फुलटॉस आहे स्क्वेअर लेग मधून चेंडू काढलाय मागे आहे क्षेत्ररक्षक धावेचा प्रयत्न इथून कंप्लीट केली जाते. जाव ध्रुवी एंटरप्राइजेस पुरस्कृत भडवल बी संघ या संघाने देखील दामची टूर्नामेंट या टीमने दोन राऊंड जिंकले होते. तदनंतर वाकसकरांच्या स्पर्धेमध्ये हा संघ क्वालिफाय झाला आणि आता ती ट्रॉफी जिंकल्यानंतर महाविकास आघाडी चषकामध्ये श्रवण अथर्व इलेवन भुतिवली टीमच्या अगेन्स्ट लक्ष्मणजी पडवळ साहेब या वर्षी ज्या ज्या टीमला त्यांनी पुरस्कृत केलंय लकी फॅकर ठरले. आणि भडवल आणि भुतिवली मधली ही मॅच पाहिलं ना तुम्ही चुरशीची मॅच आहे आणि आपण ज्या पाहुण्यांची वाट पाहतो ना ते पाहुणे अगदी काही क्षणात या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होत आहे. गोलंदाज इथून तयार होईल. पंकज मस्कर 14 बॉल अजूनही 27 धावांची गरज. 14 बॉल 27 चौदा बॉल 27 या ओव्हर मध्ये दोन बॉल बाकी पंकज मस्कर. यावेळेस पंकज मस्करचा चेंडू राकेश पाटील एस्टनच्या मागे हा देखील खेळाडू दमदार खेळतो आणि पंकज मस्कर या खेळाडूने 5 बॉल मध्ये धाव दिली आहे फक्त एक. अथर्व श्रवण इलेवन भुतिवली संघ 18 बॉल 28 पाहिजे होते आता 13 बॉल आणि 27 धावांची गरज. मॅच अजूनही आहे दोन एखाद्या चौकार षटकाराने सामन्यामधील अंतर कापता येईल भुतिवली टीमला. पंकज मस्कर नवीन संघ निर्माण केला राकेश पाटील पंकज मस्कर यांच्या नेतृत्वाखाली टीमने मुसंडी मारली आणि पहिली नाईट टूर्नामेंट जिंकून दिली ती सरपंच ग्रुप चषक वाकसची. या वेळेस अपील होत्या मैदानाच्या धावेचा अटेम आणि तोपर्यंत धाव कंप्लीट. अथर्व श्रवण इलेवन भुतिवली संघ 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय तो मात्र तब्बल धावसंख्या 10 आणि येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. इथून या सामन्यामधील आधीची लढत पाहिली ना वाकाच्या स्पर्धेमध्ये या दोन संघामधला सामना हा अगदी कट टू कट फाईट झाली होती आणि एक बॉल मध्ये भडवल बी संघाला 6 धावांची गरज होती आणि त्यावेळी उमेशने ठोकला होता विजयी षटकार. आता इथे उलट आहे परत फेर काढण्याची आता संधी भुतिवली टीमला आहे कारण आता धावसंख्येचं टार्गेट भुतिवली संघ चेस करतोय आणि 12 चेंडू मध्ये त्यांना जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय दीपकजी मिनमिने साहेब मंचावरती बसलेत अर्थात बेंडू मिनमिने साहेब मजा घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा क्रीडा रजनीमध्ये. आज त्यांना बघायचं की पहिला क्वालिफाय संघ या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोणता संघ पोहोचेल कारण दीपकजी मिनमिने अर्थात बेंडू मिनमिने साहेब आंध्र प्रीमियर लीग जिंकणारे चॅम्पियन संघ मालक आहेत आणि फायनलच्या सामन्याआधी त्यांनी जेवणाची तयारी केली होती हे त्यांचं विशेष वैशिष्ट्य. जशी फायनल जिंकली टीमला जागेवरती ऑन दी स्पॉट अनाउन्स केलेलं जेवण त्यांनी लगेच दिलं होतं ही खासियत आहे दीपकजी मिनमिने उर्फ बेंडू मिनमिने साहेबांची.
बारा चेंडू 26 धावा संख्येची गरज आहे. इथून मात्र मिलिंद कोळंबे सर गुरु थोरवे दादा यांचं विशेष लक्ष या मॅच कडे आहे. जिंकणार कोण भुतिवली की भडवल बी. आग लागली आहे मैदानाला. विजयाचा धुरला मैदानावरती कुणाच्या बाजूने जाईल. आता राकेश पाटीलच्या ओव्हर वरती जवळपास निर्भर होईल की धावा येतील किती. गणेश कोटे आमिर यांना इथून मात्र अटॅक चढवणं गरजेचं. चला जास्त वेळ घेऊ नका राकेश. विनंती आपणास. चला रात्रीचे 12 वाजून गेले. 12:30 वाजले आणि दैवली आणि पाषाणे संघ आपण पुढील सामन्यासाठी लगेच तयार राहा. 12 बॉल 26 ची गरज. पहिला बॉल स्लोवर होता, गती कमी, फसलाय फलंदाज आणि विकेट. भडवल बी टीम ने टिपला घडी, बाद होतोय गणेश. आणि आता 11 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 26 धावा संख्येची. इथून सामना टफ सध्या तरी बनवलाय भडवल बी टीम ने, पण आता अजूनही भुतिवली टीम ची बॅटिंग लाईन तगडी आहे. बाद झालं नरेश, लहू, गणेश आणि आता नवीन फलंदाज मैदानाकडे एंट्री करतोय तो मात्र शंकर कोंडे. हा मॅच फिनिशर खेळाडू आहे. जसं पद्धतीने आपण पाहतो ना आज आयपीएलच्या मॅचेस इतक्या रंगात येत आहेत. अगदी कधी जवळपास 13 मॅच ज्या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासाठी 17 कोटींची इनिंग मुंबई इंडियन्ससाठी खेळेल की नाही याची चर्चा होती. कॅमरून ग्रीनने लास्ट मॅच मध्ये शतक झळकावत 17 कोटी वसूल केले. आता तसा शंकर कोंडे भुतिवली टीम साठी, आणि त्याला माहिती आहे की भडवल टीमने आपल्याला आधीच्या सामन्यामध्ये परास्त केलंय. आता संधी आहे ती मात्र पलटवार करण्याची. 11 बॉल आणि 26 ची गरज. या वेळेत बाटची कडा होती, कॅच ड्रॉप धावेसाठी. धावतोय शंकर, वेगाने धावला आणि विकेट 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 येईल का हे बघायचं आपल्याला. पंचांचा निर्णय, फलंदाज बाद. भरपूर दूर राहिले शंकर कोंडे. धक्का क्रमांक 4. चला चला बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावरती प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी पाय ठेवू नका. स्टेजच्या उजव्या बाजूला आमचे प्रेक्षक बघा, पाय ठेवून त्या ठिकाणी बसले. अपील आणि इथे देखील चेंडू डॉट. चला आकाश रसाळ त्या ठिकाणी आहेत. आकाश रसाळ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. आपल्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावरती पाय ठेवलाय, त्यांना सांगा, विनंती करा. राकेश पाटील थँक्यू, धन्यवाद. 9 चेंडू आता 26. सुरेश ती मात्र भडवल बी आणि भुतिवली मध्ये बॅटच्या रडार मध्ये भरपूर उंच आणि भरपूर लांब ठोकलाय आउट ऑफ द पार्क. षटकार जबरदस्त टोला मैदानावरती पूर्णपणे भडवल बी टीमच्या सपोर्टरला शांत करणार हा षटकार. जबरदस्त शॉट, मॅच मध्ये नवसंजीवनी आणणार हा षटकार. आणि मिलिंदजी कोळंबे साहेब या स्पर्धेतून रजा घेत आहेत, मनपूर्वक धन्यवाद. ठोकलाय षटकार, धावा आले त्याबद्दल 16. 8 चेंडू 20 धावांची गरज भुतिवली टीमला. 8 बॉल 20 धावा संख्येची गरज. पिंट्या बोराडे आजकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइस. फटका स्क्वेअर लेग मधून काढला, पंचांच्या बाजूने षटक बाउंड्री लाईन वरून फेकी होतीये, तो पर्यंत कलेक्शन नाहीये, घाई झाली आणि विकेटची संधी गमावलीये भडवल बी टीम. आणि प्रवीण पवार वेगाने धावले 2 धावा. हा खेळाडू प्रवीणच्या बरोबरीने जो खेळाडू आहे ना आमिर, तो मॅच मध्ये आता घेऊन आलाय तो मात्र भडवल बीच अगेन्स्ट भुतिवली टीमला. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज.
शाखा प्रमुख पिंट्या बोराडे याचकडून भूतिवली टीम साठी प्रत्येक षटकार 200 रुपये आणि सामना तितकाच महत्त्वाचा आहे कारण ज्यावेळी एखादा संघ आपल्याला आधीच्या स्पर्धेमध्ये पराभूत करतो एक बॉल 6 धावसंख्येवरती षटकार ठोकतो त्या टीमच्या अगेन्स्ट आम्हाला विजय मिळवायचा हा निश्चय भूतिवली टीमचा आहे आणि 7 बॉलमध्ये गरज 18 धावसंख्येची राकेश पाटील फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत त्यांना माहिती की इथून भूतिवली टीम वरती आपल्याला विजय मिळवायचा आहे तर मात्र आपली फिल्डिंग चांगली होणं हे गरजेचं आहे 7 बॉल 18 लास्ट बॉल होता फिरकी दिली कट केला आणि मात्र ओव्हर फिनिश धावा आल्यात या ओव्हर मध्ये राकेशने दिल्यात 8 धावा आणि आता 18 धावा येणाऱ्या 6 बॉलमध्ये करायचे 6 बॉल 18 आता टेन्शन वाढलंय ते मात्र भूतिवली टीमच्या सपोर्टरचं आणि तितकंच टेन्शन अजूनही आहे भडवड टीमच्या सपोर्टर वरती कारण सामना कधी झुकू शकतो तो आमिर आणि त्याच्या साथीला मात्र प्रवीण पवार हा खेळाडू देखील मॅच विनिंग खेळाडू आणि सिनियर अर्थातच भरपूर अनुभव असणारा खेळाडू प्रवीण पवार म्हणजे आता इथून भडवड टीमचा लास्ट बॉलर कोण असेल कारण पंकज मस्करने ओव्हर टाकली राकेश पाटील ने ओव्हर टाकले आता नवोदित गोलंदाज कदाचित असेल आणि त्यावरती हल्ला चढून मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न प्रवीण पवार आणि आमिर करतील तर या स्पर्धेमध्ये जे पाहुण्यांचं सन्मान होत असताना जे सन्मान चिन्ह ज्यांनी पुरस्कृत केले ते सुमित कन्स्ट्रक्शनचे ओनर आदरणीय सुमित मिनमिने दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर मी विनंती करतो सुमितजी मिनमिने यांना की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आपलं हार्दिक स्वागत महाविकास आघाडी चषकामध्ये आणि आपला देखील सत्कार या ठिकाणी करण्यात येईल तर सुमित मिनमिने दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आपलं हार्दिक स्वागत त्याचबरोबर ज्यांच्या वतीने आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आलाय ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्थात मानस मंगेश कर्डे अंतराळ नीड याचकडून आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आलाय त्यांच्याकडून त्यांचा देखील मनापासून धन्यवाद बॉल 6 धावा करायचे 18 3 षटकार इथून खेळायचे ते भूतिवली टीमला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आली आहे सिंगल 5 चेंडू आता 17 ची गरज योगेश वाघ यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपण ऐकत होतो आणि इनिंग संपली की लगेचच योगेश वाघ कॉमेंट्री बॉक्स मध्ये 5 बॉल 17 ची गरज गरज इथून मॅच रंगात आलेली आहे जिंकणार कोण भूतिवली बी सॉरी भूतिवली की भडवल बी 5 बॉल 17 नौका खेळाडू नवीन खेळाडू मैदानावरती गोलंदाजी करतो उमेश समोर आहे मात्र आमिर 5 बॉल 17 ठसने दोन्ही टीम मधली फटका खेळलाय हवेत आहे पकडली आहे कॅच आमिर इथे बाद विकेट जाते भूतिवली संघाची आणि आता 4 बॉल 17 धावसंख्येची गरज डीजे आणि आता त्याच्याच बॉलिंग वरती 4 बॉल मध्ये अथर्व श्रवण इलेवन भूतिवली टीमला करायचा 17 धावा सामन्यामधला रोमांच अजूनही कायम आहे 4 बॉल 17 यावेळे फटका हवेत आहे यस्टनच्या मागे पकडली आहे कॅच बॅटर आउट 1 मोर विकेट डाऊन बॅक टू बॅक विकेट 3 बॉल
3 बॉल 17 या बॉल वरती उमेश ने मात्र थांबवलं आता चेंडू मात्र विकेट घेऊन रनआउट ची 2 बॉल 17 चला नवीन फलंदाज चला पाषाण टीम आणि दहिवली संघ आपण पुढील सामन्यासाठी तयार आहोत उपकार 2 चेंडू 17 ची गरज यानंतर नवजवान पाषाणे आणि ओमकार दहिवली या 2 टीम मध्ये फाइट होईल पहिल्यांदा दहिवली आणि पाषाणे टीम मध्ये मॅच होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष या मॅच कडे असणार आहे 2 बॉल आता 17 प्रवीण पवार यांचा फटका ऑन साइडला प्रवीणला माहिती आहे की इथून आता धावा जास्त आहेत 1 बॉल 17 ची गरज लक्ष 36 धावा संख्येचं होतं 9 ची सरासरी होती पण तदनंतर मात्र सरासरी मेंटेन करू नाही शकला बुतिवली संघ आता 1 बॉल 17 ची गरज आहे एखादा षटकार उमेश वरती चढवेल का प्रवीण फटका फटका प्रवीणच्या बॅट मधून ऑन साइडला मिलतीय विकेट उमेशला सामना झाला फिनिश विजय झालाय तो मात्र ध्रुवी इंटरप्राइजेस पुरस्कृत भडवल बी संघ अभिनंदन आणि हार्ड लक ती मात्र अथर्व श्रवण इलेवन बुतिवली टीमची अर्थात लक्ष्मणजी पडवल साहेबांची तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त खेळ राहिला